गोपीचंद पळळकर हे खानापूर आटपाडी या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असतील तर मी स्वतः याच मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक नू लढण्यास इच्छुक आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पळळकर यांनी दोन हजार चोवीसला खानापूर आटपाडी या मतदारसंघातून आमदार अनिल बाबर हे उभे राहणार नसून यापुढे त्या दोन हजार चोवीसला ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये भारतीय जनता पार्टीचा या मतदारसंघामध्ये उमेदवार असेल असा त्यांनी गोप्योफ केल्याची माहिती समोर आली आहे परंतु याच गोपीचंद पळेकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचे नाव घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून विधान परिषदेची आमदारकी मिळवली आणि धनगर समाजाची फसवणूक केली हा धनगर समाज कधीही ना विसरलेला नाही हे गोपीचंद पळेकर यांनी ध्यानात ठेवले आता तर गोपीचंद पळेकर हे विधानसभेचे आमदार होण्यासाठी खानापूर आटपाडी या मतदारसंघातून उभे राहणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि आता ते विधानसभेचा आमदार होण्यासाठी आटपाडी आणि खानापूर जनतेची फसवणूक करतील त्यामुळे खरंच गोपी तर गोपीचंद पळळकर हे खानापूर आटपाडी या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असतील तर मी स्वतः या मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढण्यास इच्छुक आहे आणि लवकरच मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष म्हणून माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब माननीय अजितदादा पवारसाहेब आणि माननीय जयंत पाटील साहेब यांची भेट घेऊन हा मतदारसंघ रिपब्लिकन पार्टीपणे खरात पक्षाला सोडण्यात यावा अशी मागणी मी लवकरच करणार आहे